नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत कुंडलीमधील IAS म्हणजे काय. IAS म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारी कामकाजाची एक मजबूत पोलादी चौकट म्हणावेच हरकत नाही. सर्वसाधारणपणे आपण आयकर अधिकारी, राजदूत व परराष्ट्र सचिव, निवडणूक अधिकारी, कस्टम, एक्साईज, इन्कम टॅक्स, जिल्हा कलेक्टर, केंद्र सरकारच्या विविध खात्यातील सल्लागार, या सर्व अधिकारपदी यश मिळवण्यासाठी किंवा हे योग कुंडलीमध्ये पाहत असताना सर्वात महत्त्वाचा ग्रह म्हणजे, ज्यावेळी आपण ग्रहांचा विचार करतो त्यावेळेला रवी ग्रहाला या योगासाठी प्राधान्य दिलं जातं. तुमच्या कुंडलीमध्ये सर्वप्रथम अधिकार योग आहेत किंवा नाहीत हे पाहणं गरजेचं असतं. आणि हा रवी ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मेष, सिंह, वृश्चिक या राशीचा असावा, म्हणजे स्वराशीचा आणि त्याची मित्रराशी, मित्रग्रह मंगळ या राशीमध्ये. मेष आणि वृश्चिक ह्या तशा मंगळाच्या राशी आहेत. मेष थोडीशी धाडशी, उतावळी जरी असली तरी धाडशी राशी आहे आणि वृश्चिक ही तशीच आहे. त्यामुळे रवी या राशींच्यामध्ये अनुकूल ठरतो. लग्न, षष्ठ, भाग्य किंवा दशम स्थानी रवी असेल तर शुभ फल देतो. लग्न म्हणजे आपल्या 12 स्थानामधील प्रथम स्थान, षष्ठ म्हणजे रोगस्थान. षष्ठ स्थानामध्ये ज्यावेळेला मंगळ किंवा रवी असतो त्यावेळेला असं समजलं जातं की रोगस्थानाबरोबर ते षष्ठ स्थान हे शत्रुस्थान आहे आणि तुमच्या शत्रूंचा ते नष्टाव करतं. त्यामुळे रोगस्थानाला या क्षेत्रामध्ये प्राधान्यपण दिलं गेलेलं आहे. दशमस्थान हे आपलं कर्मस्थान आहे त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पंचमेश म्हणजे पंचमस्थानाचा स्वामी, म्हणजे पंचमस्थानामध्ये जी राशी असेल त्याचा स्वामी, तो ग्रह सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो त्रिकोणामध्ये किंवा पहिल्या, सातव्या, दहाव्या स्थानी असणं खूप गरजेचं आहे. तो शुभ ग्रहांच्या दृष्टीमध्ये असावा. शनी रवी, शनिचंद्र, शनी अहर्षल यांचा प्रतियोग कुंडलीमध्ये कोठेही नसावा. म्हणजे तो जर असेल तर शुभफल मिळत नाहीत. या क्षेत्रामध्ये तुम्हाला अडचणी येतात किंवा वारंवार परीक्षेत बसूनसुद्धा तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही, किंवा तुम्ही या क्षेत्रामध्ये गेलात तर तुम्हाला पाहिजे ते स्थान मिळत नाही. शनी लग्नी म्हणजे पहिल्या स्थानी, तृतीय, पंचम, भाग्य म्हणजे तिसऱ्या, पाचव्या, नवव्या आणि एकादश स्थानी म्हणजे 11व्या स्थानी असावा, म्हणजे तो शुभदायी ठरतो. कुंडलीमध्ये चंद्र शनीच्या पुढील स्थानामध्ये, म्हणजे चंद्र शनीच्या पुढच्या स्थानामध्ये किंवा मागील स्थानामध्ये असू नये. जर असं असेल तर त्यावेळी यश मिळत नाही. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. मनाची खंबीरता शनीच्या मागे पुढे असेल तर टिकून राहत नाही. IAS होऊन जे लोक न्याय खात्यामध्ये जातात त्यांच्या कुंडलीमध्ये शनी अनुकूल आणि शुभ दृष्टीमध्ये असतो. मंगळ अशुभ दृष्टीत असला तरी चालेल किंवा तो असलाच पाहिजे. आणि जे लोक रेव्हेन्यू खात्यात, म्हणजे कस्टम, सेंट्रल, एक्साईज, इन्कम टॅक्स यासाठी तो बलवान ठरतो. चंद्र लग्न तुमची जर लग्न आणि जर तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ बलवान असेल तरीसुद्धा या क्षेत्रामध्ये तुम्हाला बरेचसे यश मिळून जाते. तसे पाहिलं ना तर IAS ही परीक्षेत यश मिळवण्यासाठी कुंडलीमध्ये गुरुही बलवान लागतो आणि तो जर मिथुन, कन्या, बुधाच्या राशीमध्ये किंवा मकर या पृथ्वी तत्वाच्या शनीच्या नकारात्मक राशीमध्ये असेल तर यश मिळत नाही. कारण मकर राशीमध्ये गुरु नीचेचा ठरतो, तिथे बलवान ठरत नाही. त्यामुळे गुरुचे जे गुणधर्म किंवा जे ज्ञान आहे ते तुम्हाला मिळत नाही. व्यावहारिक ज्ञान हे असावं लागतं आपल्याला या परीक्षा पास होण्यासाठी आणि त्यामध्ये गुरु जर बलवान नसेल तर तुम्हाला तिथे यश मिळत नाही. गुरु जर तुमच्या पंचमस्थानी असेल, पंचमस्थान हे विद्येचं स्थान आहे, शिक्षणाचं स्थान आहे आणि गुरु हा विद्येचा, तुमच्या ज्ञानाचा कारक ग्रह आहे. तुमच्या शिक्षणासाठी सुद्धा तो
उपयोगी ठरतो, आणि तो असा ग्रह जर पंचमस्थानामध्ये असेल आणि तो शुभ योगी म्हणजे शुभ ग्रहांच्या योगामध्ये शुभ स्थानामध्ये शुभ ग्रहांच्या दृष्टीमध्ये असेल तर या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे यश मिळते. आणि जर गुरुबरोबर शनी मंगळाचे अशुभ योग होत असतील म्हणजे युती असेल किंवा प्रतियुती असेल किंवा केंद्र त्रिकोणामध्ये हे जर योग असतील तर चांगलं यश मिळत नाही. कधी कधी काय होतं की गुरु हा 12व्या स्थानी असेल तरी सुद्धा आपल्याला या क्षेत्रामध्ये यश मिळवून देऊन जातो. त्यामुळे असं समजू नये की कुंडलीतील 12व्या स्थानामध्ये असणारा गुरु शिक्षणास विरोध करतो. या स्थानामध्ये रवी आणि गुरु हे बऱ्याच अंशी आपल्याला यश देऊन जातात. शनी जर त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे मकर आणि कुंभ आणि त्याची उच्च राशी तुला मध्ये असेल तर या योगासाठी कोणत्या ना कोणत्या तरी एका विषयामध्ये चांगली प्रगती करतो आणि शुभ फले देतो. गुरु पंचमेश असेल आणि पंचमस्थानाचा म्हणजे गुरु पंचमेश म्हणजे पंचमस्थानामध्ये जर धनु आणि मीन राशी असेल या दोन्ही राशीचा स्वामी गुरु बनतो आणि म्हणजेच तो पंचमेश असेल आणि पंचमस्थानाचा स्वामी असून तो पहिल्या 5व्या आणि 9व्या म्हणजे प्रथम पंचम आणि नवम नवम स्थानाला आपल्याकडे भाग्यस्थान मानलं जातं आणि या स्थानामध्ये जर गुरु असेल हा शुभ फलदायी ठरतो आणि या क्षेत्रामध्ये अपूर्व यश देऊन जातो. आता आपण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर याच विषयावरती चर्चा सुरू राहणार आहे. तसं पाहिलं ना IAS या परीक्षामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये खूपच चढावड आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या परीक्षेमध्ये फक्त चांगले मार्क्स मिळवून चालत नाही तर आपल्याला या परीक्षेमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये यश येणार आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी मंगळ बुधाचे शुभ योग असावे लागतात कुंडलीमध्ये. जर मंगळ आणि बुध काटकोन होत असेल किंवा काटकोन योग कुंडलीमध्ये बनत असेल तर ठीक, अन्यथा मंगळ किंवा बुधामध्ये प्रतियोग किंवा प्रतियुती असू नये. पण मंगळ आणि बुध यांच्यामध्ये एक तरी शुभ योग असणं खूप गरजेचं आहे. जसं बुध हा बुद्धीचा कारक आहे मंगळ हा धाडसाचा कारक आहे यासाठी मंगळ बुध या पत्रिकेमध्ये किंवा या कुंडलीमध्ये या योगासाठी खूप मौल्यवान ठरतात. IAS या क्षेत्राची निवड ज्यावेळेला आपण करत असतो किंवा पत्रिकेमध्ये योग बनत असतो त्यावेळेला पंचमेश केंद्र त्रिकोणात असला पाहिजे. गुरु हा पंचमस्थान भाग्यस्थान व्ययस्थान मध्ये असून स्वराशीत किंवा उच्च राशीत अगर मित्र राशीत अनुकूल ठरतो. म्हणजे जरी तो 12व्या स्थानामध्ये असेल आणि स्वराशीत म्हणजे धनु आणि मीन राशीमध्ये असेल आणि उच्च राशीमध्ये म्हणजे त्याच्या कर्क राशीमध्ये असेल तर हा आपल्याला बराचसाच अनुकूल ठरतो. मित्र राशीत म्हणजे कर्क राशी ही परत जल राशी येते चंद्राची राशी येते आणि इथे गुरु चंद्र हा अंशात्मक नसला तरी राशी परत्वे गजकेसरी योग बनून जातो. कुंडलीत 2 किंवा 3 अगर जास्त त्रिकोण योग किंवा द्विराशांतर एक राशांतर असे शुभ योग असावेत. परंतु शनी रवी शनी चंद्र शनी हर्षल यांची प्रतियुती किंवा युती जर होत असेल कुंडलीमध्ये तर बऱ्याच अंशी आपल्याला या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. हर्षल शनी हे दोन्हीही पापग्रह बनले जातात. चंद्र शनी हा एक विषयोग बनला जातो. चंद्र रवी शनी रवी हाही एक प्रकारचा वेगळा विषयोग बनला जातो. रवी जसा हा प्रसिद्धीसाठी किंवा अधिकार योग देण्यासाठी उपयुक्त पडणारा ग्रह असेल तरीसुद्धा तो आत्म्याचा कारक आहे. आपली आत्मिक शक्ती आत्मिक बल या ग्रहावरून ठरवण्यात येतं आणि चंद्रावरून आपल्याला मनाची कणखरता ठरवता येते. ज्या वेळेला चंद्राबरोबर शनीची युती बनली जाते त्यावेळेला आपल्या मनाची कणखरता कमी पडते आपण निर्बली पडतो आणि रवीबरोबर शनीची युती बनली जाते त्यावेळेला आपली आत्मिक शक्ती कमी होते. परंतु या क्षेत्रामध्ये आपल्याला याच 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. तुमच्या मनाची स्थिरता आणि
तुमच्या आत्म्याची ताकद म्हणजे आत्मिक बल हे सर्वात महत्त्वाचं आहे. रवी ज्यावेळेला लग्न षष्ठ भाग्य किंवा दशमस्थानी मेष कर्क सिंह वृश्चिक राशीत असेल त्यावेळेला अतिशय बलवान ठरतो. ज्या वेळेला रवी जून जुलै किंवा मार्च एप्रिल जून ते ऑगस्ट किंवा मार्च ते एप्रिल या कालावधीमध्ये रवी बऱ्याच अंशी शुभ राशीमध्ये असतो. त्यामुळे या दरम्यान जन्मलेल्या लोकांच्या मध्ये पत्रिकेमध्ये रवी अनुकूल ठरतो. शनी लग्न लग्नी असेल म्हणजे पहिल्या स्थानामध्ये असेल, तृतीय स्थानामध्ये असेल, पंचम स्थानामध्ये असेल, भाग्य स्थानामध्ये असेल, दशम एकादश स्थानामध्ये म्हणजे 10व्या किंवा 11व्या स्थानामध्ये असेल आणि तो जर शुभ स्थितीत अनुकूल स्थितीत असेल तर या क्षेत्रासाठी तो योग्यकारक ठरतो. शनी हा न्याय प्रिय किंवा न्यायनिष्ठुर ग्रह आहे त्यामुळे अधिकार पदासाठी रवीबरोबर खूप चांगल्या प्रकारे ठरतो. जिल्हा न्यायाधीशांची जी योग असतात पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये त्यावेळेला प्रामुख्याने वृश्चिक लग्न आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या खालोखाल मेष कर्क सिंह किंवा मकर राशीचं लग्न पाहायला मिळतं. लग्न म्हणजे प्रथम स्थानामध्ये जी राशी असते त्याला लग्नस्थान किंवा लग्न राशी म्हणतात आणि या इथे रवी मेष कर्क सिंह यापैकी एका राशीमध्ये असून 6, 9, 10, 11, 12 या स्थानी असेल आणि जर मंगळ पहिल्या तिसऱ्या 6व्या 10व्या स्थानी असेल, जर 9, 10, 11 ही स्थाने रिकामी म्हणजे त्यावेळेला असू नयेत, मंगळ आणि रवी म्हणजे मंगळ हा धाडसाचा कारक आहे, रवी हा अधिकारपदाचा कारक आहे आणि हा मंगळ रवी 9, 10, 11 म्हणजे 9व्या 10व्या भाग्यस्थानात तुमच्या कर्मस्थानामध्ये आणि एकादश स्थानामध्ये युती करून स्वराशीत उच्च राशीमध्ये बनत असेल तर हे योग चांगल्या प्रकारचे घडतात. शनीचा रविचंद्राशी योग असू नये परंतु शनी हा तुमचा पत्रिकेमध्ये बलवान असणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत ज्या वेळेला आपण IAS अधिकाऱ्यांच्या कुंडली तपासतो किंवा बघतो या योगासाठी त्यावेळेला दशमस्थानामध्ये म्हणजे कर्मस्थानामध्ये मिथुन तुळ कुंभ या राशी खूप मौल्यवान ठरतात. मिथुन तुळ कुंभ या वायुतत्वाच्या राशी आहेत. आज आपण इथेच थांबूया. अशा अनेक विषयांच्यावरती आपलं चर्चासत्र सुरू राहणार आहे. तोपर्यंत खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.